माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी प्राध्यापक अनिल चवळे। गेल्या 2-4 दिवस मराठवाडाभर पडत असलेला प्रचंड पाऊस आणि ह्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पिकाचं झालेलं नुकसान हे सगळ्यांना आपणाला लक्षात येत आहे। त्याच अनुषंगाने मी माझी हेच दृश्य सगळं मराठवाडाभर आहे आणि शेतकरी आज प्रचंड नुकसानीत सापडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी माझी कविता आपल्यापुढं सादर करत आहे। कधी सापडलो गारात, कधी सापडलो गारात, कधी सापडलो पुरात, कधी सापडलो वाऱ्यात। कधी सापडलो गारात, कधी सापडलो पुरात, कधी सापडलो वाऱ्यात। जन्म कसा आमचा हा 84 फेरात, जन्म कसा आमचा हा 84 फेरात। आभाळ फाटले, आभाळ फाटले, राना रानानं झालं पाणी। आभाळ फाटले, झालं राना रानानं पाणी। शेतकऱ्याचा जीव त्याला नाही कोण वाली। आभाळ फाटले, झालं राना रानानं पाणी। शेतकऱ्याचा जीव नाही कोण त्याला वाली। सोन्यासारखी रानं झाली पाण्यानं उजाड, सोन्यासारखी रानं झाली पाण्यानं उजाड। शेतकऱ्याचा जीव त्याला नाही कोण वाली, शेतकऱ्याचा जीव नाही कोण त्याला वारी। हाहाकार आमच्या मनात डोळे त्याने झाकली, हाहाकार आमच्या मनात डोळे त्याने झापली। कुठे शोधावा आसरा आणि आता कोणावर आस, कुठे शोधावा आसरा आणि आता कोणावर आस। शेतकऱ्याचा जन्म जणू ठरला एक श्राप, शेतकऱ्याचा जन्म जणू ठरला एक श्राप। पडले सर्वत्र ढिगच ढिग, पडले सर्वत्र ढिगच ढिग आणि शेत सगळं पाण्यामध्ये। पडले सगळे सर्वत्र ढिगच ढिग, शेत सगळं आता पाण्यामध्ये। ह्या शेतासाठी झाली जन्माची माती, त्या शेतासाठी झाली जन्माची माती। काहीच नाही पडले शेतकऱ्याच्या हाती, या शेतासाठी झाली जन्माची माती। काहीच नाही पडले आमच्या हाती, काहीच नाही पडले आमच्या हाती। कधी सापडलो गारात, कधी सापडलो पुरात, कधी सापडलो वाऱ्यात, कधी सापडलो गारात, कधी सापडलो पुरात। नमस्कार।